आम आदमी पार्टी पक्षाकडून डॉक्टर राजेश बनवण्णा रणांगणात, भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याचा मानस डॉक्टर राजेश बनवण्णा। सप्टेंबर महिन्यामध्ये आम आदमी पार्टी पक्षाची स्थापना निपाणीमध्ये केली। 6 महिन्यात 95 गावांमध्ये दारोदारी फिरून नागरिकांशी संवाद साधला। नागरिकांच्या मध्ये सत्ताधारी सरकारविषयी प्रचंड रोष पाहण्यास मिळाला। महागाई, बेरोजगारी यामुळे सर्वत्र जनता बेचैन झालेली असून 75% लोक ग्रामीण भागात राहत असून केवळ ग्रामीण भागामध्ये रस्ता आणि गटारी इतक्याच सुविधा पोहोचलेल्या आहेत। यामुळे सर्वत्र लोक बेचैन व सुविधापासून वंचित आहेत, अशी माहिती माध्यमांशी बोलताना आम आदमी पार्टीचे निपाणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश बनवण्णा यांनी दिली। ते निपाणी येथील आप पक्ष कार्यालयात माध्यमांशी बोलत होते। प्रारंभी स्वागत बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष वसीम पठाण यांनी केले। पुढे बोलताना डॉक्टर बनवण्णा म्हणाले, निपाणी मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवायचं आहे। कर्नाटकामध्ये आपचे सरकार आणून संपूर्ण सत्ताधारी पक्षाचे 40% कमिशन बंद करवायचं आहे। या भागातील लोकांचे जीवन सुखकर करून भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवित असल्याचे सांगितले। यावेळी महिला मोर्चा प्रमुख प्राध्यापिका कांचन बिरनाळे यांनी आप पक्षाच्या जाहीरनाम्यासंदर्भात विस्तृत माहिती दिली। यावेळी आदर्श गिजवणेकर, सोशल मीडिया कॉर्डिनेटर नंदकिशोर कंगळे, मिताली कंगळे, महेश कंगळे उपस्थित होते। बीजेपीचं एक स्वरूप आहे, ते संपूर्ण जाणार आणि 100% आम्ही आम आदमी पार्टीचं राज्य कर्नाटकामध्ये स्थापन करणार आणि निपाणी मतदारसंघाला सुद्धा आम्ही भ्रष्टाचार मुक्त करून लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी आम्ही सर्वजण शपथबद्ध आहोत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही सर्व मतदारांपर्यंत अजूनही पोहोचतो आहोत। लोकांच्या मधून बोलताना असं जाणवतंय आम्हाला की दोन्ही पक्ष नकोत, आम्हाला आता परिवर्तन घडवणारी पक्ष पाहिजे, हे असं अगदी स्पष्टपणे बोलून दाखवत आहे। आता बाकीचे पक्ष आपण बघतोय व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, तुम्हाला वाटत असेल की आमचे मेसेजेस नाही आहेत का, तर याचं उत्तर म्हणजे सुरुवातीला आमचे व्हॉट्सअपवर मेसेजेस पाठवत होतो, सोशल मीडिया मी कव्हर करत होतो, पण दुर्दैवानं ज्यांना ज्यांना आम्ही भेटत होतो कालांतराने त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव यायला सुरुवात झाला, जेणेकरून आम्ही सोशल मीडियामध्ये आमच्या ज्या डेव्हलपमेंट होत्या त्या दाखवायच्या बंद केलो। आणि आज तुम्हाला जे आम्ही पीपीटी मधून दाखवलेलं आहे, शेड्यूल पासून मानकापूर पर्यंत या संपूर्ण 55 खेड्यांमध्ये आम्ही डोर टू डोर लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहे, त्याच्यामध्ये कित्येक प्रतिक्रिया पण आम्ही नोंद केलेल्या आहेत, व्हिडिओ आहेत, पण त्या दाखवणं आम्हाला योग्य वाटत नाही म्हणून ते दाखवलं नाही। तर आजच्या प्रेस मीट मध्ये आम्हाला एवढी माहिती आपल्या सर्वांच्या बरोबर शेअर करायची होती। याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या निपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाचे सगळे उमेदवार सगळ्या वॉर्डमधून आम्ही उभे करणार आहोत। त्याच पद्धतीनं पीपी आणि झेडपीच्या निवडणुका सुद्धा आम आदमी पार्टी यापुढे लढवणार आहे। आपल्यामुळेच ही एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिया करली जाते, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून हा खास क्लॉज आहे, खासगी शाळांचे शुल्क निश्चित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शुल्क समिती स्थापन केली जाईल आणि त्याचा कंट्रोल राहील थ्रू एज्युकेशन सिस्टमवर, खासगी शाळांच्यावर सुद्धा। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट एक शिक्षक यांना त्यांना मला वाटते की कंत्राटी शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी। आपल्याला असं पिक्चर दिसतंय की CHB वर काम करणारे लोक 10-15 वर्ष काम करतात, 5,000-4,000 मॅक्झिमम 15,000 म्हणजे त्यांचं आयुष्य संपलं, परमनंट न होताच रिटायर होणारी लोकांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे शिक्षक पेशेमध्ये। शिक्षकांना त्यामुळं आज परमनंट असल्याशिवाय कोणी मुलीही द्यायला तयार नाही आहे, हा दुसरा इश्यू त्याच्यात झालेला क्रिएट आपल्याला बघायला मिळते सर्वत्र। आणि त्यामुळे शिक्षणाबद्दलचं प्रेमच कमी वाटत आहे। जर आपल्याला नोकऱ्या मिळणार असतील शिक्षक म्हणून, पेशा स्वीकारायला लोक आता धजवेणार, कारण कन्फर्मेशन नाही आहे, सॅलरी चांगलं नाही आहे, तरी ह्या जर सॅलरी चांगल्या नसल्या तर आपण आणि शिकायचं कशासाठी आशा अशा पद्धतीचे प्रश्न तरुण युवकांच्या मध्ये। आणि शिक्षक ह्या भूमिकेबद्दल जर त्यांचा असा विचार असेल तर पुढच्या पिढीचं काय, हा एक खूप मोठा यक्ष प्रश्न आपल्या समोर उभा राहतो। दुसरा ऊर्जेच्या संदर्भात आहे, विजेची हमी दिलेली आहे, त्यांच्या नेहमीच्या मॉडेलनुसार ग्रह वापरकर्त्यांच्या साठी दरमहा 300 युनिट वीज मोफत असणार आहे आणि प्रत्येक घराला 24/7 वीज पुरवठा असणार आहे। आरोग्यासाठीची हमी आहे, गोळ्यापासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व काही मोफत असणार आहे। प्राथमिक उपचारासाठी प्रत्येक गावामध्ये दिल्ली मॉडेलचं मोहल्ला क्लिनिक असेल। आरोग्य सल्ल्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात
10 दिल्ली मॉडेल मल्टी स्पेशालिटी पॉलिक्लिनिक असतील. विशेष मोठ्या शस्त्रक्रियेसाठी म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दिल्ली मॉडेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील. कोरोनाच्या काळात आपण सर्वांनीच अनुभवलंय की किती घरं रिकामी झाली, किती लोकांची इकॉनॉमी त्यांना सेटबॅक बसला. शेतकऱ्यांच्या पासून सामान्य कामगारांच्या बिझनेसमॅन लोकांच्या सगळ्यांच्याच वाट्याला हे दुर्दैव आलेलं आहे. ह्या पद्धतीचं दुर्दैव इथून पुढच्या तरी काळात येऊ नये म्हणून त्यांनी विदाउट फी सगळ्या ह्या मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा विचार आहे. महिला जे वुमन ते 13 आहे, आणखी डॉक्टरेट डिग्रीचे 15, परत मास्टर्सचे 41, आणि तसंच ग्रॅज्युएट 82, ॲडव्होकेट 18, आणखी फार्मर म्हणजे शेतकरी जे आहे ते 16 आहेत, इंजिनियर्स 10, आणि डॉक्टर जे आहे ते 10 आहेत, MBA 6, आणि सोशल वर्कर हे 12 आहेत. तर याचा सांगायचा उद्देश असा आहे की आम आदमी पार्टी ही एकमेव पार्टी अशी आहे ज्यात 80% वर सिलेक्शन कॅन्डिडेटचं जे झालेलं आहे ते सगळे एज्युकेटेड आणि वेल एज्युकेटेड वेल एस्टॅब्लिश कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत. त्यामुळं आम आदमीचा टोटल विचार असे की पॉलिटिक्सचं डेफिनेशन चेंज करायचं आणि एज्युकेटेड कॅन्डिडेट द्यायचं आणि एज्युकेटेड एमएलए द्यायचं आणि एज्युकेटेड गव्हर्नमेंट बनवायची, जेणेकरून की येणारे फ्युचरसाठी इंडियामध्ये जेवढं पण होणार ते त्यांचं विजन चांगलं असतो. त्यासाठी आम आदमीचा सिलेक्शन टोटल ह्या एजेंडावर झालेला आहे. तसंच आमच्या रिपाने असेंब्लीसाठी डॉक्टर राजेश बनवण सर यांना आम आदमीतर्फे कॅन्डिडेट सिलेक्ट केलेला आहे आणि त्यांना मी परत एकदा कॉंग्रॅच्युलेट करतो आणि त्यांचा